केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं शिक्षक पर्व हा उपक्रम 8 सप्टेंबरपासून सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत 21व्या शतकातील शालेय शिक्षण यावर 2 दिवसांच्या परिषदेचं ऑनलाईन माध्यमातून आयोजन करण्यात आलं आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी प्राचार्य आणि शिक्षकांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील काही संकल्पनांची त्यांनी यापूर्वीच कशी सर्जनशील पद्धतीनं अंमलबजावणी केली आहे त्याविषयी चर्चा झाली. राष्ट्रीय पारितोषिक विजेते शिक्षक आणि इतर सर्जनशील शिक्षकांचा परिषदेत सहभाग आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिषदेला उद्या संबोधित करणार आहेत. 2 दिवसांच्या या परिषदेत तज्ज्ञांकडून धोरणातील शालेय शिक्षण संकल्पनेविषयी महत्त्वपूर्ण संकल्पनांचा उलगडा करण्यात येणार आहे. माय GOV या पोर्टलवर शिक्षकांकडून आलेल्या काही सूचना सामायिक करण्यात येणार आहेत. 25 सप्टेंबरपर्यंत हे शिक्षक पर्व साजरं करण्यात येणार आहे.